पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ देत. तर आज आहे सोमवार आणि आजच्या दिवसाची सुरुवात खूप खूप मस्त झालेली आहे. तर तुम्हाला लाईट दिसत असेल, कारण की तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये सकाळपासून छान अशी पावसाला सुरुवात झालेली आहे. मस्त असा भरभूर पाऊस चालू झालेला आहे. वातावरण खूप मस्त थंडगार झालेलं आहे, त्यामुळे ना घरामध्ये थोडासा अंधार पडतो. आता बाहेरचं वातावरण असं आहे, थोडासा काळोख आहे, त्यामुळे मला लाईट लावावं लागलेलं आहे. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 10:30, म्हणजे 10:30 जवळजवळ वाजलेले आहेत. तर खूप मस्त अशी सकाळची सुरुवात झाली, म्हटलं चला. आणि अजून एक गोष्ट तुमच्याशी बोलायची म्हणजे की बघा, व्हिडिओज थोडेसे ना हे होत होते, म्हणजे मागे पुढे होत होते. तर शनिवारचा व्हिडिओ पण मी आज अपलोड केला, तर इथून पुढे आता रोजच्या रोज अपलोड करण्याचा प्रयत्न करेनच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की जे आपण कोणी मला कमेंट्स करताना, काही जणांच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. मला समजतं मॅसेजमध्ये एक मॅसेज, दोन मॅसेज असं येतं, पण तो मॅसेज म्हणजे ती कमेंट ओपनच होत नाही आहे. नाहीतर मग काही जणांना असं वाटेल की कमेंट आम्ही करतो पण तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला रिप्लाय देत नाही. पण तसं होत नाही आहे, मला फक्त नंबर्स कळतात, किती कमेंट आल्या, किती मॅसेज आले, पण कमेंट तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही काय लिहिलेलं आहे ते मला दिसतच नाही. आणि असं 2-3 व्हिडिओमध्ये झालं. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नक्की चेक करा. मी माझ्या मोबाईलमध्ये नक्की चेक केलं तर माझं सर्व व्यवस्थित आहे. तर काही जणांच्या कमेंट्स मला येतात आणि काही जणांच्या मला येत नाही, तर त्यामुळे तुमचा गैरसमज होऊ शकतो की मी तुम्हाला तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करत नाही. तर हे सांगायचं होतं तुम्हाला, कारण की 2-3 वेळेस झालं असं की कमेंट्सला दिसतच नाही, त्यामुळे मी तुम्हाला रिप्लाय करू नाही शकत. तर असं काहीसं होतं. तर आता झालेलं आहे, तर बघा आत्ता माझी ना, म्हणजे जसं स्कूल चालू झालं ना, तशी माझी देवपूजनं खूप लवकर होते. सकाळी 8 होते, 8 मी सुरुवात करते देवपूजेला. 8 ते 9 माझी सगळी देवपूजा आवरून जाते. आणि आजसुद्धा ना बराच वेळ झाला आहे देवपूजा करून. तर त्यामुळे म्हणजे बराच वेळ झाला आहे, त्यामुळे माझ्या डोक्याला टीका नाही आहे. नाही तर तुम्हाला वाटेल देवपूजा करताना टीका लावलेला नाही आहे. तर असं काहीसं आहे. तर आता आहे बाकीचे कामं आवरायचे घरामधले. तर आता एकदम थंडगार झालेलं आहे. तर आता कपडे धुवायचे आहेत, भांडे घासायचे आहेत. आणि मध्ये दिवसभरच आपलं जे रुटीन आहे ना, ते तुमच्याशी शेअर करेनच. तर घरातली साफसफाई वगैरे सर्व आवरलं. सकाळचं काम जे आपलं असतं, म्हणजे साफसफाई झाल्यानंतर मग पूजा झाली, सकाळचा टिफिन झाला, आता करणार आहे ते म्हणजे कपडे धुणार आणि मग भांडे वगैरे जे पण काही आहे ते. आणि आता जसं पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे आता मग पोळ्या राहिलेल्या आहेत, तर पोळ्या थोड्या वेळाने करणार आहे. तर जे पण काही करणार ते तुमच्याशी मी तसं तसं व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करायचं विसरून जाता, तर व्हिडिओला लाईक पण करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आता जेवढी उरली सुरलेली कामं आहेत ना, ती पटापट आवरून घेते. तर हे बघा, ही आहे माझी आजची देवपूजा. आणि आजही फुलं संपत आलेली आहेत, त्यामुळे असं मी केलेलं आहे. तर बघा, आजची देवपूजा ही अशी झालेली आहे. आणि भरपूर लवकर आता होते देवपूजा. तर त्याच्यानंतर इथे किचन ओट्यावर आहे हा असा सगळा असा पसारा. तर बघा, टिफिनचे भांडे बाकी आहेत, चहाचे कप अशा सगळं बाकी आहे. बघा, एवढं सगळा पसारा आहे किचन ओट्यावर. तर आता जरा पटापट आवरून घेते आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते. तर हे बघा, खूप मस्त झालेलं आहे, थंडगार झालेलं आहे. तुम्ही सकाळी तसं बघितलंच, पण मी तुम्हाला दाखवते. एकदम गार वाटतंय, छान झाडं मस्त असे हिरवीगार टवटवीत असे फुललेली आहेत. आज छान असा पाऊस पडतोय. तर बघितलं ना तुम्ही, खूप मस्त झालंय वातावरण. मस्त झाडांना पालवी नाही म्हणताना आपल्याला मस्त छान हिरवीगार झालेली आहेत झाडं. तर चला, आता किचन ओटावरचा पसारा जो बघितला ना, तो आवरून घेते. आणि तुम्हाला मी एक गोष्ट पण आज दाखवणार आहे, जी की मी ऑनलाईन मागवलेली आहे. तर बघा, ही ह्या बॉक्समध्ये आहे. तर काय आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन, पहिले मी माझी काम आवरून घेते. तुम्हाला आवाजावरून समजत असेल, खूप आवाज येतो आहे पत्र्यांचा, त्यामुळे ना. आणि पाऊस पण खूप जोरात आहे.
बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगते आज की आपण जी पण फुलं देवांना वाहतो ना, ती दुसऱ्या दिवशी निर्माल्य होतं, म्हणजे थोड्याच वेळाने देवांना वाहिल्यानंतर थोड्याच वेळात त्या फुलांच्या निर्माल्यामध्ये रूपांतर होतं. तर मग अशा वेळेस ती फुलं आपण दुसऱ्या दिवशी काढतो आणि देवांना नवीन फुलं वाहतो. पण आदल्या दिवशी जी फुलं आपण काय करतो, निर्माल्यामध्ये टाकतो, मग ते निर्माल्य आपण काही दिवसांनी पाण्यात सोडतो. त्याच्याऐवजी काय करायचं मी तुम्हाला दाखवतो, जे मी करते ना ते तुम्हाला दाखवतो. तर दाखवतो, तर बघा जी पण फुलं आपण देवांना वाहतो तिच्या दुसऱ्या दिवशी ना अशा पाकळ्या करायच्या, पूर्ण फुल असं मोकळं करायचं, अशा सगळ्या फुलांच्या ना पाकळ्या करून घ्यायच्या. आणि ह्या पाकळ्या थोड्या सुकल्या की झाडांच्या बुडाशी टाकायच्या. आणि आता पावसाळा चालू झाला आहे, तर ज्यांच्या पण घरी अशी झाडं वगैरे असतील खाली जमिनीमध्ये, तर तिथे ना ह्या पाकळ्या टाकून द्यायच्या. आणि ना त्याचं ते दिवस म्हणजे हळूहळू आपण जसं जसं पाणी टाकू तसं तसं त्याचं खत होतं. आणि तर ते जे पाकळ्या दाखवले ना, ते एक तर तुम्ही झाडांच्या बुडाशी टाकायचं, त्याच्यावरतून पाणी टाकलं तर ते त्याचं खत होईल. किंवा मग आहे ना त्या मातीमध्ये रुजवून द्यायच्या, त्याचं बी तयार झालं, सुकलं ते बी तयार होतं आणि मग त्याचं झाड पण उगवतं, मग ते फुलांचं झाडच तयार होतं. किंवा मग तुम्ही खत म्हणून म्हणजे झाडांच्या बुडाशी टाकायचं, पाणी टाकायचं आणि त्याचं खत होतं, म्हणजे त्याच्यावर आहे ना कोणाचा पाय पण पडत नाही आणि कोणाच्या पायदळी म्हणजे ते वाहिलेले फुलं येत नाही. तर तुम्ही नक्की करून बघा. बघा आपले फुलं म्हणजे आपण देवाला वाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं ना कुठे टाकावं, बराच वेळा प्रश्न पडतो. निर्माल्य पण कसं आहे, कधी आपण जातो पाण्यामध्ये कधी सोडला जातं नाही. तर तुम्ही हे नक्की करून बघा, पाकळ्या वेगवेगळ्या करायच्या म्हणजे त्या सुकवायच्या आणि झाडांच्या बुडाशी टाकायच्या. तुमच्याकडे अगदी कुंडी असेल तर तुम्ही कुंडीत सुद्धा टाकू शकता. तर मी जसं मी तर इथे काढून ठेवलेल्या आहेत, थोड्याशा सुकल्या, मग मी आमच्याकडे प्लॉटमध्ये भरपूर झाडं आहेत, मी प्रत्येक झाडांना टाकून देते आणि मग त्याचं खत होतं. तर नक्की करून बघा तुम्ही, एकदम छान आहे. तर तुम्ही बघितलं थोडंसं मशीनवर काम होतं, मशीनवर थोडंसं काम केलं, म्हणजे साड्यांना पिको करायचं होतं पिको केलं, आणि ब्लाऊजला टिपा मारायच्या होत्या म्हणजे त्या आंटी घेऊन आल्या होत्या त्यांचं, तर ते पण केलं. आणि आता 1:30 गेलेलं आहे, तर मी आता जेवायला बसलेली आहे. तर जेवण करते आणि मग तुम्हाला मी ते बोलली होती का मी एक ऑनलाईन वस्तू मागवली ती काय आहे ते दाखवते. तर पहिले जेवण करून घेते. जेवणामध्ये केलेली आहे कढी, पापड चटणी आणि लाल भोपळ्याची भाजी. तर चला पहिले मी जेवण करते आणि मग तुमच्याशी बोलते. तर बघा जेवण वगैरे आवरलं आणि आता मी तुम्हाला म्हटलं होतं जसं की जेवण झाल्यानंतर मी काय मागवले ते दाखवते. तर ते तुम्हाला मी दाखवते काय मागवले मी. तर खूप छान आहे, तुम्हाला पण आवडेल. तर हे बघा, हे असं आहे, दोन हत्ती आणि मध्ये लक्ष्मीची मूर्ती आहे. आणि हे ना असं ओपन होतं, हे बघा हे असं ओपन होतं, याच्यामध्ये असं खोल आहे, याच्यामध्ये आपण हळदी आणि कुंकू ठेवायचं, एका याच्यामध्ये हळद आणि एका याच्यामध्ये कुंकू, आणि हे असं बंद करायचं असं. त्याला गजलक्ष्मी असं म्हणतात. तुम्हाला दाखवते बघा, असं दिसतंय. छान आहे ना, एकदम मस्त, मला आता फार आवडलं. आणि असं मेटलचं आहे आणि असं जडजड आहेत, मस्त ते हे देवघरामध्ये असावं असं म्हणतात. कारण की बघा, असे दोन हत्ती आणि लक्ष्मी, त्याला गजलक्ष्मी असं म्हणतात ना. हे देवघरामध्ये बऱ्याच ठिकाणी मी बघितलं होतं आणि खूप दिवसापासून बघत होती, घेऊया घेऊया. तर मग हे ऑनलाईन दिसलं, म्हणजे ऑनलाईन म्हणजे मी कोणत्या साईटवरनं नाही मागवलं आहे, असं एक माझी फ्रेंड आहे ती करते, तर तिने टाकलं होतं आहे, म्हणजे तिच्याकडे आलं आहे, तर मग तिच्याकडनं मागवलं तर आवडलं. पण आता प्रॉब्लेम असा आहे ना की देवघरामध्ये ठेवायला जागा नाही आहे. ते ॲक्च्युली देवघर म्हणजे देवांच्या पुढे ठेवतात सगळ्यात फ्रंट साईडला, तर ते कुठे ठेवू मला सुचत नाही आहे, त्यामुळे मी ते अजून ठेवलं नाही. तर याच्यामध्ये हळदी आणि कुंकू भरणार आहे मी आणि ठेवणार आहे. तर तुम्हाला सर्वांना माझं देवघर कसं आहे ते माहिती आहे, तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की मी हे कुठे ठेवू, याला म्हणजे असं छान असं समोर दिसलं पाहिजे, तर मला नक्की सांगा की हे मी कुठे ठेवू असं जे छान दिसेल. तर हे तुम्हाला दाखवायचं होतं, तर छान आहे. तुम्हाला पण जर भेटलं गजलक्ष्मी याच्यामध्ये, तुम्ही व्हाईटमध्ये येतात कलरमध्ये येतात, तुम्हाला जर भेटलं तर तुम्ही पण घ्या आणि हे तुमच्या देवघरामध्ये ठेवा, चांगलं असतं म्हणतात, ठेवलेलं शुभ असतं. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे, तर म्हटलं तुम्हाला दाखवूया. तर कसं वाटलं तुम्हाला मला पण सांगा कमेंटमध्ये, तुम्हाला आवडलं का नाही आवडलं नक्की सांगा. तर असं आहे. तर चला आता जेवण वगैरे आवड. आमचे साहेब आलेले आहे. आला 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 आला.
काय रे काय रे काय नाही काय नाही कुछ नाही काय मग कसा गेला आजचा दिवस एकदम छान अरे वा माहिती का आमच्या बस मधून नाही पण दुसऱ्या बस मधून ना खूप डेंजर चला आवरा कपडे वगैरे काढा हात पाय हलू नका थांब स्कूल मधून आल्या आल्या भाजी पोळी काही नको होती आज नको होती ना त्यालाच विचारूया काय पाहिजे होतं सांग जरा शिरा भाजी पोळी काही नको होती म्हणून शौरूसाठी मस्त असा यम्मी टेस्टी शिरा बनवलेला आहे गोड रवा अजून मी टेस्ट सुद्धा नाही केला गोड रवा ज्याला म्हणतो आपण बघा इथे छान कसा बनवला सोड मग सोड ना हे बघा एकदम छान कसं झालं रे छान झालं ना मस्त झालं ना तर छान असा मस्त शिरा बनवला आणि आता चालू आहे खायचं काम जरा बसून खा बसून आपल्या तिकडं होऊन खाऊ नको आवर होते मला खाऊन पटापट कसं झालं सांग मी पण खाऊन सांगते कसं झालंय छान झालं तर मस्त आलं खरं गरम गरम खाण्यामध्ये छान मज्जा आहे थंड झाल्यावर चांगलं नाही लागत पटापट खाऊन घे तर आता 5 वाजलेले आहेत तुम्हाला दाखवते घड्याळ उलट दिसेल तुम्हाला पण हे बघा 5 वाजलेलेच आहे दुपारी थोडा वेळ झोपली होती कारण की वातावरण जसं एकदम थंड झाले ना तर त्या थंड वातावरणामुळे ना झोप आली तर मग थोडा वेळ झोपली आणि आता बराच वेळ झाला उठलेली आहे तर आता कपडे तर बघा पावसाचा आज पहिला दिवस कपडा एक पण सुकलेला नाही आहे कारण ऊन आता तर नाहीच त्यामुळे आणि वातावरण पण कसं थंड आहे तर आता इथून पुढे आपल्याला पावसाचा खूप मोठा कपड्यांचा खूप मोठा प्रश्न आहे कारण की कपडे आता पावसाळ्यामध्ये लवकर सुकतच नाही त्यामुळे कपड्यांचं काही काम नव्हतं आज तर भांडे वगैरे सर्व आवरले आणि झाडझूड वगैरे झाली आणि आता थोडीशी बसली फ्रेश वगैरे झाली तर आता चहाचाच टाईम आहे चहा करणार आहे थोड्या वेळाने तर म्हटलं अजून 15-20 मिनिटाने करूया खूप लवकर पिला ना पुन्हा 6-6:30 प्यावासं वाटतं त्यामुळे थोड्या वेळाने करेन चहा आणि परत संध्याकाळी काय करणार मग ते पण तुमच्याशी शेअर करेनच तर विचार चाललाय एक सुचवून म्हणजे विचार करून ठेवलाय संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा तर बघूया ते जर केलं तर मग ते तुमच्याशी शेअर करेनच आणि अजून एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची होती जी मी सकाळी बोलली तुम्हाला की कमेंट्स तुमच्या काही काही येतात काही जणांच्या येतात काही जणांच्या येत नाही माझ्यापर्यंत कमेंट्समध्ये तुम्ही काय लिहून पाठवता मला दिसत नाही दुसरी गोष्ट ती म्हणजे की तुम्ही कमेंट्स केल्यानंतर डिलीट पण नका करू जी पण काही कमेंट्स आहे ना ती तशीच राहू द्या मी तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देते त्याच्यानंतर तुम्ही माझा रिप्लाय वाचता की नाही वाचत मला माहीत नाही पण तुम्ही केलेली कमेंट्स तुम्ही डिलीट करता आता कोण डिलीट करतं हे ज्याने कमेंट्स केली त्याला कळलंच असेल पण तुम्ही डिलीट नका करू तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवता त्यामुळे त्या डिलीट नका करू ज्या आहेत त्या तशाच राहू द्या कारण की असं दोन ते तीन वेळेस म्हणजे व्हिडिओमध्ये झालेलं आहे पहिले पण एक दोन वेळा असं झालं की कमेंट्स माझ्यापर्यंत आली आणि थोड्या वेळाने मी बघितले तर ती कमेंट डिलीट झालेली होती आजही तसंच झालेलं आहे कालच्याच व्हिडिओला मी सांगते तुम्हाला कालच्याच व्हिडिओला मला कमेंट आलेली होती मी त्या कमेंट्सला रिप्लाय पण दिला आणि थोड्या वेळाने जी कमेंट मला आली होती ती कमेंट डिलीट केलेली आहे ती कोणी डिलीट केली का डिलीट केली मला माहिती नाही पण मग तुम्ही कमेंट करता तर तुम्ही डिलीट नका करू जे आहे ते तसंच राहू द्या तुम्ही तुमच्या कमेंट्सचा मला काही राग येत नाही का काही तुम्ही तुमच्या प्रति म्हणजे काही तुमच्या कमेंट्समधूनच मला काही काही शिकायला मिळतं कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्यामुळे तुम्ही कमेंट्स डिलीट नका करू हे मागेच मी सांगणार होती मागे पण एक दोन व्हिडिओमध्ये जसं झालं मी म्हटलं तसंच आजही झालं म्हटलं हे पण तुमच्याशी शेअर करूया
कमेंट्सला रिप्लाय देत नाही हा तुमचा गैरसमज होऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला ते पण आज सकाळी क्लिअर केलं आणि हे सुद्धा तुम्हाला सांगते. तर प्लीज कमेंट्सना डिलीट नका करू, जसं आहे तसंच राहू द्या. मला काही तुमच्या कमेंटचा राग नाही, काही नाही. उलट तुम्ही काय काय म्हणजे माझं जर काही चुकतं आहे किंवा माझं काही ॲडिशन करायला पाहिजे, मग कोणत्याही बाबतीत असू द्या, घरकामामध्ये असू द्या, देवपूजेच्या बाबतीत असू द्या, जे पण काही सजेशन आहे तुमचे ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवत चला. कारण की कसं बघा, कमेंट्स आल्या त्या वाचल्या की आपल्याला नंतरच्या वेळेस समजतं, अरे अशी अशी कमेंट्स आली होती, आपण असं करायला पाहिजे. त्यामुळे कमेंट डिलीट नका करत चालू. असं काही झालं ना की मग खरंच असं समजत नाही का काय आपल्याकडनं काही चूक होते का काय होते का बरं असं होते. समोरचे आपल्याला सांगताय की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, नंतर तेच डिलीट होते. मग अशा वेळेस ना आपल्याला वेग म्हणजे मला तरी असं वाटतं का काही का असं होते, काही चुकतं आहे का, की म्हणजे मी रिप्लाय केला तो चुकीचा आहे का त्यांनी कमेंट्स केली त्यांना ती चुकीची वाटते, हेच मला काही समजत नाही. कारण की असं दोनदा तीनदा झालं म्हणून म्हटलं आज तुमच्याशी ह्या विषयावर बोलूया. तर प्लीज तुम्ही समजून घ्या आणि प्लीज कमेंट डिलीट नका करू. दिवा वगैरे लावून झाला देवाला आणि आता मी स्वयंपाक करणार आहे. तर स्वयंपाकामध्ये मी आज करणार आहे कुळदाची जिलेबी म्हणजे शेंगुळे. तर थोडीफार रेसिपी तुमच्याशी शेअर करेन जसं जसं जमेल तसं. तर चला काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवते. तर इथे भरपूर अशा मिरच्या, लसूण आणि हे बघा एवढा अद्रक घेतलेला आहे. ते सगळं ना आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर संपली आहे त्यामुळे कोथिंबीर नाही, ते सगळं मिक्सरला वाटून पिठामध्ये टाकून आपल्याला मळायचं आहे. तर इथे पीठ आणि जे मिरच्यांचं दळलेलं मिश्रण ते आणि पिठामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता मी हे सर्व ना एकत्र करते आणि छान असं पीठ मळून घेते. तर सुरुवातीला कोळद्याचं पीठ आणि जे मिरचीचं मिश्रण आहे ते ना कोरडंच पूर्ण पिठाला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. तर जे मिक्सरचं भांडं आहे तेच मी आता धुवून त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व काही पीठ मळून घेते आणि मग लगेच आहे ना शेंगुळे वळून घेणार आहे. तर ऋतूनुसार आपल्या जेवणामध्ये सुद्धा आपण आहे ना बदल केले पाहिजे. कारण की बाहेरचं वातावरण थंड आहे त्यामुळे ना आपण गरम पदार्थ खायला पाहिजे ज्याने आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही. तर बघा सगळे शेंगुळे वगैरे वळून झाले आणि अशा पद्धतीने शेंगुळे इथे रस्स्याचे झालेले आहेत आणि हेच मी परत थोडेसे फ्राय केलेले आहे. तर हे फ्राय केलेलेसुद्धा खूप छान लागतात, तुम्ही नक्की करून बघा. तर अशा पद्धतीने सगळा काही स्वयंपाक झाला आणि आता आम्ही जेवण करून घेतो. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.